तर आता पाहूयात विधानसभेसंदर्भातल्या टॉप 9 बातम्या. दहारचे आमदार राजकुमार पटेल शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करणार. 10 तारखेला एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात पक्षप्रवेश कार्यकर्ता मेळाव्यात घोषणा. राजकुमार पटेलांनी प्रहार पक्ष सोडणं ही भाजपा शिवसेनेची खेळी. शिंदे गटानं 1 खेळी केली, आम्ही 10 खेळी खेळणार, बच्चूकडूंचा इशारा. इंदापुरात हर्षवर्धन पाटलांचा उद्या शरद पवार गटात प्रवेश. भारामतीत राजवर्धन पाटलांनी घेतली युगेंद्र पवारांची भेट. राजवर्धन पाटील हे हर्षवर्धन पाटलांचे पुत्र. कुणी पिंडीवरचा विंचू होता कामा नये, आमचे कार्यकर्ते काळजी घेतील. भाजपा नेते वासुदेव काळेंची हर्षवर्धन पाटलांवर नाव न घेता टीका. वासुदेव काळेंकडून भाजपा इंदापूर तालुका शहर आणि ग्रामीण कार्यकारिणी बरखास्त. उद्धव ठाकरेंनी महाराजांचं नेतृत्व करावं यासाठी आमचा संघर्ष, संजय राऊतांचं वक्तव्य. तर मोदी शहांनी गद्दारी करून बैमानांच्या हाती सूत्र दिली, राऊतांची टीका. तुतारी वाजवणाऱ्या माणसाचं वजन राज्यात वाढलं. एक दिवस असा होता की कार्यालयात माणूस नव्हता, पण आता पक्षात येण्यासाठी रीग लागली आहे. एकदा तुतारी वाजली की थांबत नाही, जयंत पाटलांचं वक्तव्य. गुलाबी यात्रा पुढे गेली की मागून गळती लागते. गुलाबी जॅकेट घातलं म्हणून माणूस बदलत नाही आणि पक्ष चोरला म्हणून माणसं चोरता येत नाही. शिवराज्य यात्रेतून अमोल कोल्हेंचा अजित पवारांवर निशाणा. मला उमेदवारी द्यायला सांगा, काँग्रेसकडून उमेदवारी मिळवण्यासाठी हिरामण खोसकरांकडून शरद पवारांना विनंती. उमेदवारी संदर्भात पक्षाने हायकमांड निर्णय घेईल. मवियामध्ये निवडून येण्याची शक्यता असेल त्यांना तिकीट. खोसकरांच्या भूमिकेवर वडेट्टीवारांची प्रतिक्रिया.